सर्वांचं या शिबिरामध्ये स्वागत, अभिनंदन आणि सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। तर आज आपण पाहणार आहो, तिसरा दिवस आहे आजचा आपला, आणि आज आपण पाहणार आहो की धर्म, जो धर्म था, जो धर्म होता, रठ्ठपालने सांगितलं होतं काय की पहिला सांगितलं की संसार अनित्य आहे, यावर आपण काल पाहण्याचा प्रयत्न केला। आणि त्याचप्रमाणे दुसरा जो धर्म सांगितला त्यांनी की या संसाराचा कोणी रक्षक नाही। तर रक्षक कोण आहे आपलं? तर कर्म आहे, आपलं रक्षक कर्म आहे। आणि म्हणून आपण कर्मावर थोडं काल बघण्याचा प्रयत्न केला। तर ह्या दोन बाबी आपण काल कर्म सुरुवातही केली होती, कर्म तर आज आपण पाहणार आहोत दुसरा जो भाग आहे, आणि वेळ मिळाला तर आपण तिसरा जो धर्म आहे तोही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की वेळ कमी आहे आणि उद्या एकच दिवस आपल्याकडे एकच दिवस वाचलेला आहे। म्हणून आज आपण प्रयत्न करणार आहोत की आपलं आज म्हणजे रक्षक कोण आहे। तर या संसाराचा रक्षक कोणी नाही, म्हणजेच कोण आहे? आपणच आपले रक्षक आहोत। अत्ताही अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया, म्हणजेच स्वतःही स्वतःचेच आपण स्वामी आहो, आपला कोणताही दुसरा रक्षक नाही। पडोशी काय म्हणते? पडोशी म्हणजे कोणी दुसरा शेजारी आपला रक्षक होऊ शकत नाही, कारण की आपणही स्वतःचे रक्षक आहोत। अत्ताही अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया, कोणी तुमचा दुसरा शेजारी पाजारी कोणी होऊ शकत नाही। हां, कोणी ईश्वर, ईश्वर म्हणून म्हणतो आपण इथे, ईश्वर ईश्वर आपला कोणी रक्षक होऊ शकत नाही। म्हणून आपण काल पाहण्याचा प्रयत्न केला तर ईश्वर आणि आपण जो एक ब्राह्मण येतो, ब्राह्मण ब्राह्मणाशी जी आपली वार्तालाप होते त्या तथागत भगवान बुद्धाशी, त्याच्यामध्ये आपण पाहू शकलो की ईश्वरच्या जागी बुद्धानं कर्माला जास्त महत्व दिला। तर कर्म आपले रक्षक आहेत असे बुद्ध म्हणतात। कर्म तर आपण कर्म पाहणार आहोत, तर कर्माच्या बद्दल आपण सुरुवात करणार आहोत। तर कर्माचे चार मुद्द्यामध्ये आपण आज याच्यावर चर्चा करणार आहोत। पहिला मुद्दा आहे, कर्म दोन प्रकारचे असतात, एक तो अकुशल कर्म आणि दुसरं कुशल कर्म। तर हा पहिला मुद्दा आहे, कर्म म्हणजे दोन प्रकारचे, अकुशल एक दुसरा अकुशल। आणि हे कर्म वजनदार, वजनदार हेवी कर्म, मग ते कुशल असो किंवा अकुशल असो, हे दोन्ही जे कर्म आहेत ते वजनदार वजनदार कर्म असतात। आणि वजनदार नाही तर हळू लहान 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 कर्मापासून इतके मोठे मोठे कर्म होतात, आणि ते कुशलही होतात आणि अकुशलही होतात। आणि म्हणून पहिला जो मुद्दा आहे की कर्म हे दोन प्रकारे आहेत। दुसरा जो मुद्दा आहे हा मुद्दा फार महत्वाचा आहे, कर्म अकुशल किंवा कुशल, तर या कर्माचा विपाक आहे, कर्माचा परिणाम आहे। फार महत्वाची बाब आहे की कर्म याचा परिणाम आहे, म्हणजेच तुम्ही जर अकुशल कर्म कराल तर त्या अकुशल कर्माचा परिणाम म्हणजे विपाक अकुशलच होणार आहे, म्हणजेच ते दुःखाकडेच घेऊन जाणार आहे। फार महत्वाची बाब आहे बाबा, कारण की हे जर आपल्याला समजलं, कर्म बुद्ध कर्माच्या बद्दल खूप छान आणि स्पष्ट आहेत। काय म्हणतात बुद्ध? मनो कुब्बक गम्मा धम्मा मनो सेठा मनोमया मनसाचे पदुठेन, जर तुम्ही मनुष्याचे पदुठेन जर तुम्ही दूषित मनाने कर्म करता किंवा बोलता तर त्या कर्माचा काय परिणाम होतो? दुःख। मनसाचे पदुठेन हासती वा करोती वा तत्त्वन्न दुःख मनवेती। काय म्हणतात बुद्ध? तत्त्वन्न दुःख मनवेती, म्हणजेच जर आपण अकुशल कर्म केलं तर त्याचा पाठलाग दुःख कसा करते, ते अकुशलही दुःख मिळणार आहे। हां, म्हणून दुःख अकुशल कडे जाणार, म्हणजे आपण अकुशल कर्म जर केलं तर त्याचा परिणाम म्हणजेच विपाक आपल्याला दुःख म्हणजे पीडा यातना। आणि दुसऱ्या
गाथेमध्ये पन्ना म्हणतात की मनस्ताचे पसन्नेन, मनस्ताचे पसन्नेन भासतिवा करोतिवा, म्हणजे करोतिवा म्हणजे कृती करणे, भासतिवा म्हणजे बोलणे. जर तुम्ही निर्दोष मनाने कृती करता, बोलता निर्दोष मनाने म्हणजे दोषरहित, दूषित मनाने बोललं तर दुःखाकडे जातो, आणि निर्दोष मनाने जर आपण कार्य केलं, कृती केली किंवा बोललं तर त्याचा परिणाम सुखाकडे जातो म्हणजे सुख. इथेच ह्या मुद्दा नंबर 2 याच्यामध्ये विपाकवर खूप काही सांगतात बुद्ध. म्हणजे काय म्हणतात, इथे विपाक आहे, परिणाम आहे. तुम्ही जे जे काही कर्म करता त्या कर्माचा विपाक म्हणजे परिणाम आहे. हा, मग यदि संग वपते बीजंग तादिसंग हरते फलंग. बुद्ध काय म्हणतात, यदि संग वपते बीजंग म्हणजे जसे तुम्ही पेराल तेच उगवणार आहे. जर आपण काटे पेरले तर त्याचा परिणाम आपल्याला काटे मिळणार आहे, आणि जर आपण फुलं उगवले, फुलं पेरलेत तर त्याचा परिणाम सुगंध म्हणजे सुखाकडे जाणार आहे. म्हणून बुद्ध म्हणतात की हे कर्म किती महत्वाचे आहे की यदि संग वपते बीजंग तादिसंग हरते फलंग, जसे तुम्ही पेराल तसे उगणार आहे. म्हणून हा कर्म सिद्धांत इथे जो दुसरा जो मुद्दा आहे फार फार महत्वाचा आहे. आणि म्हणून काय म्हणतात बुद्ध की सुखाकडे जायचं असेल तर कुशल कर्म करा, आणि दुःखाकडे जायचं असेल तर अकुशल कर्म करा. ते तुमच्याकडे, बुद्ध काय सांगतात, बुद्ध हे नाही सांगत की तुम्ही कुशल कर्म करा किंवा अकुशल कर्म करा, नाही. बुद्ध काय सांगतात, बुद्ध म्हणतात तुम्ही किच्चंग आत्तपं अख्खा तारो तथागता, तुम्ही किच्चंग आत्तपं, कृती तुम्हाला करायची आहे. फक्त तथागत खाली इशारा करतात, सांगतात की बाबा रे ही अग्नी आहे, त्या अग्नीमध्ये जर हात टाकला तर हात भाजेल, आणि नाही टाकला तर नाही भाजणार. तथागत हे इशारा करतात. तथागत तुम्हाला ऑर्डर देत नाही, तुमच्यावर, तुमचा हेतू, तुमचा काय हेतू आहे, तुमचा काय उद्देश आहे. मी तुम्हाला फक्त सांगत आहे की ही अग्नी आहे, त्याच्यामध्ये ही आग आहे, त्याच्यात जर तुम्ही जाल तर चढणार, नाही जाल तर तुम्ही वाचणार. तर या प्रकारे बुद्ध सांगतात. म्हणून करायचं आपल्याला, कृती आपल्याला करायचं आहे. अख्खा तारो तथागता म्हणजे तथागत केवळ सांगतात, उपदेश देतात, मार्ग दाखवतात, मार्गदाता आहेत, है ना. म्हणून करायचं नाही करायचं. म्हणून कर्म हे किती महत्वाचं आहे आपल्याला याच्यावरून आपल्याला दिसायला येते. म्हणजे कर्मचा विपाक आपल्याकडे आहे. आणि कर्माचा विपाक म्हणजेच कसं काय म्हणतात, मग कर्म पाप कर्म केलं किंवा आपण काय म्हणतात त्याला किंवा कुशल कर्म केलं तर त्याचा आपल्याला काय, तर कोणी तुमचा रक्षक कोण आहे, तर बुद्ध पुढे पुढे सांगतात की कर्मच आहे. जे काही करतो आपण ते कर्मच करतो, आणि म्हणून इथे आपल्याला सावधान व्हायला पाहिजे की काय करायचं आणि काय नाही. कारण की आपल्याला असं वाटत असेल की मी कोणी मला पाहिलेलं नाही, आणि मी जर अकुशल कर्म केलं, हां मी मला कोणी पाहत नाही, पण त्याचा परिणाम आहे. तुम्ही ते तुम्हाला असं वाटतं, परंतु त्याचा पापाचा परिणाम आहे. न अंतलिखे न समुद्र मज्जे न पब्बतानंग विवरंग पविस्संग. काय म्हणतात बुद्ध, न अंतलिखे न समुद्र मज्जे न पब्बतानंग विवरंग पविस्संग, न विद्यतीसो जगती पदेशो यत्थ ठीतो मुच्चेत पाप कम्मा. काय सांगतायत बुद्ध, न अंतलिखे म्हणजे या अंतरिक्षात जाऊन लपा किंवा तुम्ही त्या समुद्राच्या गर्भात जाऊन लपा. हा, न समुद्र मज्जे, न अंतलिखे न समुद्र मज्जे न पब्बतानंग विवरंग पविस्त म्हणजेच त्या पर्वताच्या कंदर खाई गुफामध्ये जाऊन लपा, कुठेही जाऊन लपा. न विद्यतीसो जगती पदेसो किंवा या विश्वातील कोणत्याही देशा प्रदेशामध्ये जाऊन लपा, कुठे जाऊन छिपा. तरी पण काय म्हणतात बुद्ध, यठी तो मुच्चेत पाप कम्मा, तिथे तुमचं जे पाप कर्म आहे तिथे तुमचा पाठलाग करीत आहे. तुम्हाला असं वाटत असेल की माझा पाठलाग होत नाही, हा तुम्ही आपण बुद्ध काय म्हणतात की आपण जे आहो
आपण याच्याकडे लक्ष देत नाही आणि आपलं काय म्हणतं, आपण त्या पोलिसाकडून, पोलीस आहेत त्या पोलिसाकडून आपण निघू शकतो, त्याला पैसा देऊन जेलमध्ये टाकण्यापेक्षा आपण बाहेर येऊ शकतो, त्याला धोका देऊ शकतो पोलिसांना, परंतु आपल्या कर्मांना, आपण जे कर्म केले आहे त्याला धोका देऊ शकत नाही. हां, म्हणजे पोलिसाला धोका देऊ शकतो आपण, कुणालाही धोका देऊ शकतो, मी नाही केलं मी नाही केलं, परंतु तुमचे कर्म तुमचा पाठलाग करत आहे आणि तो पाठलाग करताय म्हणजे तुमचं कर्म तुम्हाला सोडणार नाही. म्हणून म्हणतात न अंतलिखे न समुद्र मजे न पब्बतानंग विवरम कविस्त न विज्यती सो जगती पदेसो यथी तो मुच्छेत पाप कम्मा. म्हणून आपल्याला इथं सावध व्हायचं आहे आणि आपलं सावधान म्हणजे आपलं घरापासून सावध व्हायचं आहे आपल्याला, आपलं घर परिवार मग समाज येतो मग देश येतो, पहिले घरी कुटुंब जे आहे आपलं इथे आपले कर्म पाहायला पाहिजे. बघा ना, आपल्याला माहिती आहे आपण ज्या घरामध्ये राहतो तिथे आता कोण कोण राहतो, आपला परिवार आई वडील राहतो, पती पत्नी राहतात, म्हणजे सास सासरा एवढेच राहतो, परंतु सासूच सुनेबरोबर पटत नाही आणि सुनेचं सासूबर पटत नाही आणि सासू सुनेवर ताणे मारत राहते, तिला काय वाटतं की माझा मुलगा आहे आणि माझा मुलगा आहे म्हणून हे जी सून आली आहे तिनं माझं ऐकलंच पाहिजे आणि मग त्याच्यावर खूप अत्याचार करते आणि हे आपल्याला दिसत नाही, आपण लोकांच्या समोर खूप छान दिसतो आपण बाहेर ना, नाही नाही मी चांगला आहे मी चांगली आहे, परंतु घरी जर पाहिलं तर सुनेवर आपण अत्याचार करतो आणि सुनहीच नाही तर सासूच नाही तर सूनबाई पण सासूवर अत्याचार करते आणि बाहेर जर जायचं नाही माझ्या घरी ठीक आहे ते दाखवणार नाही, पतीला माहिती होणार नाही की मी काय काय करत आहे सासूवर अत्याचार आणि सासूला माहित नाही राहतं मी काय काय अत्याचार करतो सुनेवर, तर हे ना दोघांनाही माहीत राहतात राहतंय, परंतु ह्या ह्या कुटुंबापासून आपल्याला असं हे जर परिणाम आपण लक्षात घेतलं तर आपल्याला या कुठेही आपलं जे कर्म करतो आपण त्याचा परिणाम आपल्याला होणार आहे. म्हणून घरी पहिले कुटुंबाला सुधारवलं पाहिजे आपण, आपल्या कुटुंबामध्ये जर आपण छान राहिलो, आपल्या कुटुंबामध्ये जर सर्व, आता सुनबाई आली बाहेरून तर तिला असं वाटायला पाहिजे की हे माझे आई वडील आहेत आणि मी जसे माझ्या आई वडिलांची सेवा करतो त्याप्रमाणे इथेही मला जर राहिलं तर किती चांगलं होईल, परंतु आपल्या मनामध्ये काय समजत नाही की आपण, आपल्या मनामध्ये काय येते की नाही हे सासू आहे आणि हे सासूर आहे आणि तशाच सारखं सासूला पण वाटतं असं, काय वाटतं सासूला की सासूला वाटतं की ही मुलगी बाहेरून आली माझा मुलगा आहे म्हणून आली आहे तर हिनं माझं ऐकलं पाहिजे आणि मग तो जो नवरदेव आहे तो मध्ये मधामध्ये पिसतो, काय म्हणता त्याला, तो कुणीकडे बोलू शकत नाही ना, इकडे पाहिलं तर आई आहे तिकडे पाहिलं तर पत्नी आहे. एक असा दोघं मित्र होते, एक दुसऱ्याला विचारत होते आणि म्हणते काय तुझं शिक्षण काय आहे, म्हणजे आज अजून मी शिकतच आहे, तर तू शिकत आहे रे, शाळा तर कधीची सोडली तू, मॅट्रिक झाल्यानंतर शाळेत सोडली तू, लग्न केलं आता म्हणतात शिकतच काय शिकत आहे, तर तो म्हणते बाबा मी अजूनही शिकत आहे. कसा काय शिकत आहे, तो म्हणतो बघ मी माझ्या आईकडे जातो आणि आईला सांगतो आई तू असं करू नको तसं करू नको चांगलं राह, तर ते आई काय म्हणते हां तू आपल्या पत्नीकडून शिकून आला नाही का, मग पत्नीकडे जातो पत्नीला म्हणतो तू असं चांगलं वाग चांगलं राह आईलाही बरोबर सांभाळ, तर ते पत्नी म्हणते हां तू आता आईकडून शिकून आला आहे तर मी दोन्हीकडून शिकून आला कडे म्हणून शिकवतच आहे रे बाबा म्हणते मी आतापर्यंत, अशी दशा होते तो ना आईला, आई त्याला म्हणजेच आई ज्यानं जन्म दिला त्या आईला तो दुरावू शकत नाही आणि पत्नीही आली तिलाही सोडू शकत नाही, तर त्याची जी दुर्दशा होते ह्या सास सुनीबद्दल आणि हे आपल्याला माहीत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात कुटुंबापासून सुरुवात करा, समाजा जे इनपुट जे आपल्याकडे जे आपण घरी देतो आहे ना, घरी जे आपलं वातावरण राहते ते बाहेर देतो आपण, समाजामध्ये आपण त्याच्यावरच कार्य करतो. म्हणूनच आपल्याला घरून सुधर, आपल्या घरामध्ये विकास करायला लागेल आणि यालाच म्हणतात हे जे करण. म्हणून म्हणतात बुद्ध इथे सांगतात की तुम्ही कुठेही लपा काही करा पण तुमचं पाप कर्म कधी लपणार नाही, त्याचा तुम्हाला परिणाम होणारच आहे, फक्त परिणाम कसा होणार ते त्याच्या पुढे सांगणार आहो. आणि मग म्हणून काय म्हणतात की हे पाप कर्म काय म्हणतात, नतंग माता पिता कैरा आईये वापीच या तिका, काय म्हणतात बुद्ध पुढे, नतंग माता पिता कैरा आईये वापीच यातिका, यातिका यातिका म्हणजे नातलग रिश्तेदार, तर काय म्हणतात
मी नतंग माता पिता म्हणजे ना आई ना वडील ना भाऊ ना बहीण ना सगे ना सोयरे ना नातलग कोणीही तुमची रक्षा करू शकत नाही। समापनी ही तंग चित्तंग सेय्य सोनंग ततो करे। जेवढं काय तुमचं कुशल कर्म आहे, कुशल मार्गावर लागलेलं कर्म आहे, हे कर्म जेवढी तुमची रक्षा करेल सुरक्षा करते त्या त्यापेक्षा कोणीही, मग तुझी आई राहील, तुझा वडील राहील, आई वडील भाऊ बहीण सगे सोयरे रिश्तेदार जे काही आहे ते तुमची रक्षा करू शकत नाही। जेवढी तुमची रक्षा तुम्हाला सुरक्षितता देते ते कर्म देते। म्हणून बुद्धाने किती महत्वाची बाब सांगितली आहे की तुम्ही कुशल कर्म कराल तर तुमच्या घरी सुख, तुम्ही सुखी व्हाल। आणि म्हणून दुसऱ्या गाथेमध्ये पुन्हा म्हणते दिसो दिसंग यतंग कैरा, दिसो दिसंग यंतंग कैरा वेरी वापन वेरी नंग। काय सांगतात बुद्ध, काय म्हणतात की शत्रू दिसो दिसंग, दिसो म्हणजे शत्रू, दिसंग म्हणजे शत्रू, दिसो दिसंग म्हणजेच जो शत्रू शत्रूचं जेवढं नुकसान करत नाही, वैरी वैऱ्याचं नुकसान करत नाही, त्याही अत्याधिक त्याही कितीपेक्षा अधिक मिच्छापणी हितंग चित्तंग पापी योनंग ततो करे। त्याही पेक्षा अधिक आपलं अकुशल मार्गाने लागलेलं चित्त, पाप मार्गाने लागलेलं चित्त आपलं जेवढं नुकसान करते याच्या नुकसानापेक्षा दुसरं कोणी नुकसान करू शकत नाही। म्हणजेच आपलं कर्म जे आहे, आपलं कर्म कसं आहे, जर पाप वृत्तीचं आपण कर्म करतो तर ते त्या शत्रूपेक्षाही खतरनाक आहे। म्हणजे शत्रू शत्रूचं जितकं नुकसान करू शकत नाही, वैरी वैरीचं जितकं नुकसान करू शकत नाही, त्याही पेक्षा आपलं गलत रस्त्यावर लागलेलं, चुकीच्या रस्त्यावर लागलेलं, चुकीच्या मार्गावर लागलेलं चित्त आपलं नुकसान करते, हा इशारा बुद्ध करतात। म्हणून आपण आपल्या कुटुंबातून जर सुरुवात केली, कुशल काय आहे अकुशल काय आहे या हेतू काय आहे आता हा जर आपल्या लक्षात आला तर आपण लहान लहान गोष्टीपासून जर आपण सावध झालो तर निश्चित आपण जे इनपुट मिळतात म्हणतात ते आउटपुट देतो आपण, म्हणजेच आपल्या इथे जे आहे ते आपण बाहेर घेऊ शकतो। त्यासाठी बुद्ध इथे इशारा करतात की हे कर्म फार फार महत्वाचं आहे। याला म्हणतात हा जो दुसरा मुद्दा फार फार महत्वाचा आहे की इथे विपाक आहे, यदि संग वपते बीजंग तादि संहरते फलंग, जे आपण पेरतो तेच आपल्याला मिळणार आहे। म्हणूनच अगर जर आपण चांगले कर्म केले तर चांगला कर्माचा परिणाम चांगलाच मिळणार आहे, आणि वाईट कर्म केले तर वाईट कर्माचा परिणाम वाईटच मिळणार आहे, हे कर्म सिद्धांत सांगतात। आता हा कर्म सिद्धांत आपल्याला समजायला आला पाहिजे। मग तुम्ही म्हणाल की हे दुसऱ्या धर्मामध्येही असेच कर्म आहेत, आपल्या धर्मामध्येही कर्म असेच आहे, नाही का असं वाटतं ना आपल्याला। मग इथे तिसरा जो कर्माचा मुद्दा आहे त्याच्या त्या मुद्द्याकडे जाण्याच्या आधी मी कर्माच्या बद्दल थोडीशी आपल्याला माहिती देतो। कर्म बुद्धाचे सिद्धांत काय सांगतात, बुद्ध काय सांगतात, कर्म सिद्धांत बुद्धाचा कसा आहे। जर समजा आता तुम्ही एक मॅनेजर आहे आणि मॅनेजर ऑफिसमध्ये गेला जात आहे, ऑफिसमध्ये गेला, जसंही ऑफिसमध्ये गेला तर बाबू नमस्कार करतो त्याला, नमस्कार जसंही केला बाबू तर हा मॅनेजर एक थापड मारतो त्या बाबूला आणि काय म्हणतो तुला काही कामच नाही काय, नमस्कार नमस्कार, आपलं काम करायचं कामामध्ये लागलं पाहिजे आणि आपण एकदम नमस्कार करतो काय काय जरूरत आहे नमस्कार करायची, एक थापड मारली त्याला। आता बाबूला वाटलं हा एवढा चांगला माणूस मॅनेजर कधी मारलं नाही काय नाही, हा रोज मस्त नमस्कार करतो छान गोष्ट करत आहे आणि आज काय झालं त्याला, तर आपला गाल सलवतच आहे तर चपराशीनं पाहिलं दुरून चपराशी येते त्याच्या बाबूकडे, बाबू साहेब काय झालं, त्याला एक थापड मारते हा बाबू, तुला काय करायचं आहे पंचायत चल जा आपलं काम कर, काय झालं बाबू, चपराशीला वाटलं अरे बाबून कसं काय केलं मला मारलं, त्याला विचारायला फक्त गेलो की काय झालं बाबू साहेब, अरे हा काय माणूस आहे असा आपला सवलत सलत गेला आणि मग त्याला बरं वाटलं नाही तो घरी गेला। घरी जसंही गेला तर पत्नी म्हणते अरे आज लवकर आले घरी, एक थापड पत्नीला मारली, पत्नी म्हणते बापरा विचारलं काय लवकर आले घरी, तर काय म्हणतो हा लवकर आले तुला काय करायचं, लवकर आले येऊ शकत नाही का घरी मी,
आल्याबरोबर तुला चाय वगैरे बनवून द्यायला पाहिजे, हे काय जण म्हणता कसं लवकर आलं का, हे काय विचारत आहे का, तिला मारली एक थापड. मग बघा, एक त्या मॅनेजरनं त्या बाबूला मारलं, बाबूनं चपराशीला मारलं, चपराशीनं त्या पत्नीला मारलं. आता पत्नी आपली गाल सलवतच आहे, आता काय बोलून काय नाही, कारण पत्नी आहे आणि तो पती आहे, काय बोलणार आहे. हां, अशी सलवतच आहे. तर तिचा मुलगा शाळेतून आला आणि दप्तर एकाकडे ठेवलं आणि आईला बिलंगण्यासाठी आला, आई आई आई, तर आईने एक थापड त्या पोराले मारली. मुलाला का मारली आणि काय म्हणते, आल्याबरोबर दप्तर फेकून राहिले तिकडे, काय वाचन करायचं नाही काही नाही, आई आई करत राहते. हां, तुला दुसरं कामच नाही काय, आई आई करायचं आहे. आणि तिला एक थापड त्यानं, त्या आईनं त्या पोराला मारली एक थापड. आणि जो मुलगा जेव्हा रडत रडत आईला, त्याला समजलं नाही आईनं का मारलं, रोज तर मला खूप लाड प्यार करत होती, हां रोज तर चुंबाचाटी करत होती ना, आज काय झालं आईला एकदम मारलं. आई बेटा, आपला गाल सलवत सलवत बाहेर निघता निघाला, तर बाहेर जसा निघते तर त्या कुत्र त्या दरवाजावर कुत्र बसलं होतं, तर याला काय घेतला एक लात, आपली रागात तर होता, खूप जोरान लात मारली त्या कुत्र्याला. कुत्र बिचारा भो कुंग 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 करत बाहेर निघून गेलं. आणि जसे कुंग 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 बाहेर निघून गेलं, तिकडून एक माणूस येत होता, त्या माणसाला जाऊन चावलं कुत्र, त्या माणसाला चावलं कुत्र. आणि तो कोण माणूस होता, तोच माणूस होता की ज्याचं नाव मॅनेजर. आणि तो मॅनेजर होता ज्या मॅनेजरनं बाबूला मारलं. तर अशा सारखा हा कर्मसिद्धांत काम करतो. म्हणून आपल्याला असं वाटते की हा कर्मसिद्धांत कसा, बाबून त्याला कुत्र्यानं त्यानं बाबूंना मारलं, तो त्याचा जो कर्मसिद्धांत आहे कुत्र्यानं त्याला चावलं, यासारखा हा सिद्धांत कर्मसिद्धांत कार्य करत असतो. म्हणून आपल्याला इथे सावधान राहायचं आहे की त्याचा विपाक म्हणून आपल्याला कुठे ना कुठे मिळणारच आहे. आणि म्हणून आपण कर्माकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणून बुद्ध म्हणतात की मनोपुब्बगम्मा धम्मा, विचार करा. काय म्हणतात बुद्ध इथे, मनोपुब्बगम्मा धम्मा म्हणजे विचार करा. हं, कारण की तुमचं जे मन आहे ना, ते मन इकडे तिकडे पळणार आहे. म्हणून त्या मनावर काय करायचं, मन सर्वच विचाराचं उद्गम स्थान आहे, मन श्रेष्ठ आहे, हां मन मनोमय आहे. म्हणून त्या आपल्याला विचार केला पाहिजे, मनाला सावध केलं पाहिजे. जर आपण सावध नाही केलं तर मन सैरावर पडणारच आहे. हां, इदम चरे चित्तम चारी चारी कंग आपण म्हणतो, इदम चरे हां इदम पुरे चित्तम चारी चारी कंग है ना, म्हणजे हे मन सैरा वैरा पडणारं मन आहे. त्याला काय करावं लागेल, आपल्याला कंट्रोल करावं लागेल, नियंत्रित करावं लागेल. आणि मग जेव्हा आपण आपल्या मनावर नियंत्रण करू, तेव्हा आपल्याला विचार करू, तिथे प्रज्ञाचा विकास, प्रज्ञा निर्माण होऊ शकते. आणि मग इथून आपण काय करायचं आणि काय नाही करायचं, इथून आपण सुरुवात करू शकतो. तर हा जो दुसरा मुद्दा आहे फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून तिसऱ्या मुद्द्याकडे जाणार आपण. तिसरा मुद्दा म्हणजे कर्म. आता आपण दोन प्रकारचे कुशल आणि अकुशल पाहिले. इथे एक कर्म, आणखीन काय दो, इथे एक आहे की त्याला म्हणतात उपपद्य वेदनीय कर्म. काय म्हणतात, तत्काळ फळ देणारे कर्म. आणि दुसरे आहे अपरापरीय वेदनीय कर्म. म्हणजेच इथे तत्काळ फळ देणारे काही कर्म आहेत, आणि दुसरे म्हणजे कालांतर, म्हणजे अनिश्चित नाही. म्हणजे आज जर कर्म केलं तर त्याचं उद्या परवा 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर कधी, त्याला अनिश्चित कालीन म्हणतो आपण त्याला. तर हे पण कर्म आपल्याला 10 वर्षानंतरही त्याचं आपल्याला मिळू शकते. आणि काही काही कर्म असे असतात की तत्काळ त्याचं आपल्याला परिणाम मिळते. तर तत्काळ म्हणजे आपण जर पाहिलं तर एक छोटीशी कथा आहे, त्या कथेनुसार आपण जर समजलं तर मी प्रयत्न करणार सांगण्याचा. तत्काळ कर्म कशाला म्हणतात हा मुद्दाही फार महत्वाचा आहे. तत्काळ कर्म आणि अनिश्चित कर्म. तर तत्काळ कर्म, एक शिकारी आपल्या शिकारी कुत्त्यांना बरोबर घेऊन शिकार करण्यासाठी निघाला. रस्त्यामध्ये एक झाड होतं, त्या झाडाखाली भिक्षू बसला होता आणि तो ध्यान साधनेमध्ये बसला होता. त्या शिकाऱ्याने त्या भिक्षूला पाहिलं आणि पुढे निघून गेला, कारण वाटेवरच ते झाड होतं. तो पुढे निघून गेला. तिकडे जेव्हा गेला शिकार करण्यासाठी, पण त्याला त्या दिवशी काही शिकार मिळाली नाही. एकही शिकार मिळाला नाही, म्हणून निराश होऊन नाराज होऊन वापस येत आहे. आणि जेव्हा तो वापस येत होता तर त्या झाडाखाली तो शिकारी येत होता, त्या झाडाखाली जिथे बुद्ध भिक्षू बसला होता, तो भिक्षू त्यावेळेस असा चक्रमण करत, तिथे फिरत होता, असा टहलत होता तिथे. तर याला काय वाटलं शिकाऱ्याला,
या भिक्षुला पाहलं म्हणून मला आज शिकार मिळाली नाही। म्हणजे हा मनहूस आहे आणि मनहूस आहे म्हणजे हा याचं तोंड पाहलं, याला पाहलं म्हणून मला शिकार मिळाला नाही, म्हणून याला जिवंत राहण्याचा काही अधिकार नाही, याला मारलंच पाहिजे। आणि म्हणून तो आपल्या कुत्र्यांना, त्या शिकारी तो आपल्या शिकारी कुत्र्यांना सोडतो त्याच्यावर मारण्यासाठी। आणि जेव्हा ते कुत्रे भुकत भुकत जातात, तर हा भिक्षू जो टहलत आहे, फिरत आहे त्या झाडाच्या खाली इकडे तिकडे असा, तर तो कुत्रे पाहून होते, अरे अरे रे रे शिकारी दादा, शिकारी दादा, शिकारी दादा। पण शिकारी कुत्रे तर आले आहेत आणि मग काय त्याला समजत नाही आणि तो त्या झाडावर चढतो आणि पहिली जो शाखा असते, पहिली जो डांग असते त्या शाखेवरते तो उभा होतो आणि तो पण ते कुत्रे वर चढू शकत नाही। शिकारी त्याच्या मागे येतो आणि शिकारी म्हणतो, अरे दादा, शिकारी दादा, आपल्या कुत्र्याला सांभाळ, अरे ते कुत्रे भुकत आहे, कुत्र्याला सांभाळ। तो काय म्हणते, आता तू कसा वाचतो पाहतो। आपल्या चोग्यामधून तो तीर म्हणजे बाण काढला आणि त्याला टोचतो त्याच्या पायाले, कोणाच्या, भिक्षूच्या, आणि काय म्हणतो, तू कसा वाचतो आता मी पाहतो, तू वाचून दाखव कसा वाचतं। अरे मी काय केलं तुझं, भिक्षू म्हणतो, काय केलं दादा, मी तुला काय केलं, मी कोणतं नुकसान केलं, तू कशासाठी मला मारते। आणि इकडे टोचताना इकडल्या तिकडे पाय करतो, तो इकडल्या तिकडे पाय होते त्याचा टोचण्यासाठी, तो टोचतो असा वरून असा, तर तो पाय इकडल्या तिकडे करतो, त्या पायामध्ये असं इकडे तिकडे करता करता त्याचं जे चिवर आहे ते चिवर ढिलं होऊन खाली पडते, आणि खाली पडते नाही तर ते त्या शिकाऱ्याच्या अंगावर पडते। शिकारी पूर्ण झाकून जातो। कुत्र्यांना असं वाटते की हा शिकार, हा जो आहे, ज्या शिकाऱ्याने आपल्याला सोडला आहे, हाच आपली शिकार आहे, आणि म्हणून त्या शिकाऱ्यावरच तुटून पडतात आणि चावून चावून त्याला मारून टाकतात। तर हे आहे तत्काळ कर्म, नाही का, की त्यानं, त्या शिकाऱ्यानं याला मारण्याची प्रयत्न केला, परंतु त्याला तत्काळ त्याचं कर्म मिळालं, की त्यानं जर कुत्रे सोडले नसते तर तो शिकारी मेला नसता। पण त्या त्याचं तत्काळ कर्म म्हणून बुद्ध इथं म्हणतात, यो अपदुट्टस्स नरस्स दुस्सती। काय म्हणतात बुद्ध इथे, यो अपदुट्टस्स नरस्स दुस्सती, तो दुसऱ्यासाठी गड्डा खोदतो तो स्वतः त्या गड्ड्यात पडतो। यो अपदुट्टस्स, जो दुष्टी नजर, ज्याची दुष्ट नजर आहे, तो दुष्टीने, आपल्या कुदृष्टीने दुसऱ्याचा जो गळा घोटण्याचं काम करतो, मारण्याचं काम करतो, तोच त्याच्यामध्ये पडतो। यो अपदुट्टस्स नरस्स दुस्सती, शुद्धस्स पोषस्स अनंदनस्स तमेव बालं पचेती पापं। त्याप्रमाणे मूर्ख म्हणजे अज्ञान, ज्याला आपण म्हणतो ना बाल, त्याप्रमाणे मूर्ख असाही असाच अशा अशा कामामध्ये जो तमेव बालं पचेती पापं, त्याचं दिमाग त्याचं काम करत नाही आणि तो मूर्ख म्हणजे बाल, अज्ञान असतो, आणि अज्ञानामुळे आपल्या मनामध्ये जे कुविचार ठेवतो आणि त्या कुविचारामुळे त्याचा नाश होतो। का, की तमेव पापं पचेती, तमेव बालं पचेती पापं, सुखमो रजो पट्टीवातंग बखितो। इथे म्हणतात सुखमो म्हणजे सूक्ष्म रज म्हणजे धूळ, ज्याला आपण धूळ म्हणतो, ज्याला आपण मराठीमध्ये अमरावतीकडे ते गागरा पण म्हणतात त्याला। तर ज्याप्रमाणे जे धूळ आहे ते धूळ जर आपण उळवली तर ते आपल्याच डोळ्यामध्ये येते वापस, उलट्या दिशेने फेकली तर। त्याप्रमाणे माणसाचं कर्मही असंच आहे की जो ज्याच्यावर वार करण्याची कोशिश करतो तोच त्याच्यामध्ये पडतो। म्हणून आपल्याला तत्काळ कर्मामध्ये समजायला आलं असेल की तत्काळ कर्म असे असतात। आणि मग दुसरे आहे अनिश्चितकालीन, अनिश्चित म्हणजे कालांतराने फळ देणार म्हणजे परिणाम देणारे। तर आपण बघा, जर आपण आज जर 5,000 रुपये जमा केले तर त्याचे आपल्याला आठवण नाही राहणार, 15-20 वर्षे ठेवले तर आठवण राहू शकते, नाही राहू शकत, पण त्याचा परिणाम आपल्याला माहिती आहे की तो कालांतराने आपल्याला त्याचा परिणाम मिळते, की ते 5,000 होऊ शकते, 50,000 होऊ शकतात, या 1,00,000 होऊ शकतात, म्हणजे त्याचा परिणाम आपल्याला मिळतो। या प्रकारे अनिश्चित आणि अनिश्चित म्हणजे काळाचा काही बंधन, म्हणजे कधीही ते कर्म आपल्याला त्याचा परिणाम देतात। म्हणून इथे बुद्ध म्हणतात, नाही पापं कतंक मग सज्जू खिरंग व मुच्चती। खूप छान उदाहरण दिलं त्यावेळेचं, उदाहरण दिलं बुद्धांनी, कारण की बुद्धाच्या वेळेस त्यावेळेस ज्या ज्या बाबी होत्या त्याचंच उदाहरण देत होते। म्हणून काय म्हणतात ते तिथे, नाही पापं कतंक मग सज्जू खिरंग व मुच्चती, टहंतंग बाल मनवेती,
भस्म छिन्न व पावको, पावको म्हणजे अग्नि आग, तर आग म्हणजे काय याला म्हणतात की ज्याप्रमाणे दूध आहे आपण दूध गरम करण्यासाठी ठेवतो म्हणजे खीर म्हणजे दूध, पहिले काय म्हणतात दूध म्हणजे त्याला काय म्हणतात इथे नाही पापन कथन कम सज्जू खीर वंग मुच्यती, दूध ज्याप्रमाणे आपण शेगडीवर ठेवलं गरम होत आहे आणि गरम झाल्यानंतर त्याच्यातले जर एखादा बुंद असं बाहेर निघाला ना आपल्या हातावर पडला तर तुरंत चटका लागते नाही का, अशा सारखे काही कर्म असे आहेत तत्काळ फळ देणारे तत्काळ परिणाम देणारे आहेत आणि मग काय म्हणतात दहंतंग बालमन्वती भस्म शन्नो व पावको, म्हणजे ज्याप्रमाणे एक आग आपण पहिले ते लाकडं जाळत होतो आता शेगडी वगैरे आली परंतु त्यावेळेस आपलं ते त्यावेळेस आपण लाकडं म्हणजे चुली पेटवत होतो आणि मग त्या चुलीमध्ये जो कोळसा असतो त्या कोळसा पांढरा होतो म्हणजे ते राख दिसते वरून राखळ पण आतमध्ये त्याचा निवा जिवंत असतो, तर तो कधी कधी आपल्याला दिसतो त्याच्यावर असं वाटतं की राख राखुंडी आहे राख आहे पण त्याच्यामध्ये जो निवा आहे तो अंदर कोळ जो कोळसा अग्नीचा निवा त्याला आपण निवा म्हणतो किंवा कोळसा म्हणतो आग आगवाला, तर तो वरून जरी आपल्याला असं वाटतं की इथं आग नाही परंतु जसंही आपण त्याचा हात टाकतो तर आपला हात जळतो म्हणजेच तो थोडा आतमध्ये निवा असतो, त्याप्रमाणे कालांतर म्हणजे काही वेळाने म्हणजे ते कर्म जे आहे आपले नंतर आपल्याला त्याचा परिणाम देतो, म्हणजे आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला काय झालं आपण ते कर्म केलं आज केलं त्याचा आपल्याला आज नाही उद्या नाही परवा नाही काय होते काय नाही काय नाही, चोरी केली समजा आज तर आपल्याला वाटते आपण चोर चोरी तर केली कोणाला पाहिलं कोणाला पाहिलं पण 10 वर्ष होते 5 वर्ष होते त्या चोरीचा म्हणजे आपल्याला कधी काही समजायला येत नाही। हां जसे तुम्ही आता उदाहरणासाठी एका माणसानं 10,000 रुपये उधार घेतले आणि उधार घेतले तर त्यानं काय कशासाठी की माझ्या घरी असं काम आहे तसं काम आहे आणि दिलेच नाही त्याचे आणि पण मग इकडे तिकडे तोंड लपून दुसऱ्या जागी चालला गेला राहिले मग गेलं तर विसरला पैसा देणं अशा झालं 15 वर्ष झाले मग हा थोडासा वय वाढलं त्याचे आणि त्याच्या वयाजून तिकडे तिथे झालं तिथे त्याला कुणाला कोणी खूप जवळचा माणूस त्याने मागितलं 1 लाख रुपये त्याने देऊन दिलं तो विसरला की मी 10,000 रुपये दिले होते मी वापस नाही आणि त्याने 1 लाख रुपये त्याने 1 लाख रुपये वापस नाही केले मग तेव्हा आपल्याला पता चालतं की 10,000 तुने दिले नव्हते तर तुझे 1 लाख रुपये गेले, अशा सारखे हे कर्म असतात। म्हणून आपल्याला जे काही कर्म करायचे आहेत तर ते आपल्याला कुशल कर्म जर केले तर कुशल त्याचा फायदा होतो आणि म्हणून हे तत्काळ कर्म म्हणजे याला म्हणतात उपपज्ज वेदनीय कम्म म्हणजे तत्काळ फळ देणारे तत्काळ परिणाम देणारे कर्म आणि दुसरे जे आहेत त्याला म्हणतात की कालांतरण अनिश्चित काळ कधी देखील सांगता येत नाही अनिश्चित काळ म्हणजेच निश्चित वेळ नाही असे कर्म, तर यासारखे दोन कर्म फार महत्वाचे आहेत आणि म्हणून कर्म कोणतेही असो पण ते त्याला त्याचा परिणाम आपल्याला मिळणारच आहे आणि हा तिसरा मुद्दा पण फार महत्वाचा आहे म्हणून आपल्याला काय करायचं म्हणजे घरी आपण जर भांडण तंटा करतो आपल्या घरी जवळपास जर पाहिलं तर सास सासूर जे राहते आपल्या सासू राहते सास राहते हां मी जर तुम्हाला असं सांगत असेल तर तुम्हाला असं वाटत असेल कोणी एक मागच्या वेळेस असंच मी प्रवचन देत होतो आणि मग मला दुसऱ्या दिवशी फोन आला तुम्ही मला कसं जाणता मी असं करतो म्हणून माझ्यावर तुम्ही कशाला बोलले, अरे मी वाटतं तुझ्यावर नाही बोललो सर्वांसाठी बोललो मी तुम्ही कशाला लागून घेता आपल्याला हां मी तर सार्वजनिक बोलत आहे हां कारण हे सर्वांच्या घरची कहाणी घरघर की कहाणी आहे म्हणून मी त्यावेळेस सांगितलं म्हणून तुम्ही असं समजू नका की मी तुम्हाला म्हणून आहे परंतु हे सर्वांसाठी लागू आहे घर घर की कहाणी आहे नाही का, म्हणून आपल्याला घरी कुटुंबामध्ये आपल्याला आई वडील आहेत तर आपले आई वडील किंवा सासू सासरे आहेत त्यांना आई वडील समजून सेवा करावी मग ते पतीची असो किंवा पत्नीची असो दोघांसाठी दोघही बरोबर आहेत कारण ते म्हातारे आहेत त्यांचं जीवन भरण पोषण आपल्यावर अवलंबून आहे म्हणून त्यांना दुःख न देता हेच म्हणजे हे मी याच्यासाठी सांगत आहे की बुद्ध स्वयं म्हणतात की सर्वात मोठं पाप हे आहे हां 6 पाप सांगितलेले आहे बुद्धांनी फार महत्वाचे पाप सांगितले मोठे मोठे त्यामधलं हे एक पाप फार फार खतरनाक पाप आहे हां तुम्ही जर तुम्ही ते वाचत असाल रतन सूत्र त्याच्यामध्ये म्हणता 6 वस्त दर्शन संपदाय तस्तु धम्म जहिता भवंती तत्काय दिठी विचिकित्सी तंत्र शीलबत्त ओपी यदत्ती किंची इथे म्हणतात चतुपाही च विप मुत्तो छे चावी ठाणानी अभब्बो कातू छे चावी ठाणी हे छे 6 प्रकारचे जे पाप आहे त्यामधलं हे एक पाप आहे की माता पिता यांची हत्या करणं म्हणजेच यांना प्रताडित करणं
सास ससुर यांना प्रताडित करणं, हां किंवा सूनबाई आहे तर तिला प्रताडित करणं हे एक फार घोर पाप आहे. आणि ह्या पापाचा परिणाम आपल्यावर खूप खूप परिणाम होतोय. हां आणि आपल्याला असं वाटत होतं मला काय होणार आहे, मी तर सासू आहे, मी तर सून आहे, माझं काय होणार नाही, परंतु याचा पाप म्हणजे विपाक होणार आहे. म्हणून आपण कुटुंबातून जर सुरुवात केली तर निश्चित आपण समाजामध्ये हे घेऊन जाऊ शकतो आणि समाजातून आपण देशापर्यंत आपण कुशल कर्म करू शकतो. आणि म्हणून हे कर्म सिद्धांत आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि चौथा मुद्दा जो शेवटचा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजेच त्याला म्हणतात अहोशी कम्म. अहोशी कम्म हे फार महत्वाचे कर्म आहे. अहोशी कम्म म्हणजे काय, तर अहोशी कम्म मध्ये इथे बुद्ध आपल्याला संधी देतात, अवसर देतात, मोका देतात. समजलं का, अहोशी कर्मामध्ये इथे आपल्याला संधी आहे, इथे आपल्याला मोका आहे, अवसर आहे. बुद्ध काय म्हणतात, जर तुम्ही चांगले कर्म वजनदार कर्म जर केले, कुशल वजनदार कर्म, वजनदार कर्म जर तुम्ही केले म्हणजेच मजबूत हेवी कर्म जर तुम्ही केले, तर काही असे कर्म आहेत ते या वजनदार कर्माच्या प्रभावाने काही छोटे मोठे कर्म आहेत ते दबून जातात, म्हणजे त्याचा तुम्हाला परिणाम होत नाही. काही असे कर्म आहेत की त्याचा परिणामही होत नाही असेही म्हणतात बुद्ध. काही असे कर्म आहेत की त्याचाही विपाक नाही, पण काही असे कर्म आहेत की जर तुम्ही वजनदार कर्म केले, उदाहरणासाठी ध्यान हे सर्वात मोठं वजनदार कर्म आहे, जर असे तुम्ही वजनदार कर्म केले तर लहान सहान जे तुम्ही कर्म केलेले आहे ते कर्मापासून ते कर्म दबून जातात, म्हणजे तुम्ही त्या कर्म जे केलेले आहे ते कर्म तुम्हाला परिणाम देत नाही. म्हणजेच आपल्याला इथे लक्षात ठेवायला पाहिजे की परिणाम म्हणजेच काही कर्म असे आहेत तर इथे आपल्याला चान्स आहे, इथे आपल्याला काय आहे, अवसर आहे. हा अवसर आपल्याला काय करायचा आहे, वाया घालायचा नाही. म्हणून असे वजनदार कर्म जर केले तर काही कर्म आहे, किती कर्म आहे माहिती आहे का, कर्माचं म्हणजे त्याला आपण म्हणतो तर कर्म करण्यासाठी आपल्याला काय करतात की वजनदार कर्म आहेत, दुसरे आदतीय कर्म आहेत, तिसरे मदतीय कर्म आहेत, चौथं पुनरुत्पादन कर्म आहेत, पाचवं अवशेष कर्म आहेत, आणि सहा प्रतिरोधक कर्म आहेत, आणि सातवं म्हणजे विनाशकारी कर्म आहेत. हे सात प्रकारचे कर्म आपल्या पुढे आहेत. तर पहिले वजनदार कर्म आहे, मग वजनदार कर्म कुशल होऊ शकते आणि अकुशल होऊ शकते. तर वजनदार कर्म काय आहे, कोणते चांगले आपण कर्म केले तर आपण पुढे सांगणार आहोत. तर हे जे आहे आदतीय, मदतीय, पुनरुत्पादन, अवशेष, हे जे चार कर्म आहेत, जर आपण वजनदार कर्म केले तर याच्यातील काही कर्म असे आहेत की त्याच्यावर आपण दबू शकतात ते कर्म, त्याच्यावर म्हणजे आपला जो प्रभाव या वजनदार कर्माचा येऊन त्या त्या काही कर्माचा तुम्हाला प्रभाव म्हणजे प्रभावहीन होतात, म्हणजे तुम्हाला त्याच्यात फायदा होऊ शकते. बुद्ध दप्पा हा इथे आपल्याला हा कर्मचा सिद्धांत मध्ये अवसर अवसर म्हणजे बुद्धाने सांगितलेला आहे, कर्म असे करा की जेणेकरून तुमचे काही कर्म आहेत ते निस्तेज होतील, हां दबून जातील. आणि म्हणून हे वजनदार कर्म म्हणजे काय, तशी याच्यासाठी काय म्हणतात बुद्ध, अभितरेत कल्याणे पापा चित्त निवारे. काय म्हणतात, अभितरेत कल्याणे, जेवढं लवकर होत असेल तेवढे कल्याणकारी जे काम आहेत. काय म्हणतात, अभितरेत म्हणजे जेवढे लवकर होत असतील, लवकरात लवकर, लवकरात लवकर करा, कल्याणकारक जे कर्म आहेत ते लवकर करा, त्याला वेळ लावू नका, उद्या करीन उद्या करीन असं टाळू नका. बुद्ध म्हणतात तर आला तुम्हाला वाटत आहे की वेळ मिळाला आहे, तुरंत करा. अभितरेत कल्याणे पापा चित्त निवारे, आणि पापापासून मुक्त व्हा. काय म्हणतात बुद्ध, लवकर कर्म करा, पुण्यकर्म, कल्याण करणारे कर्म, आणि पापापासून मुक्त व्हा. नाही तर काय म्हणतात, ददंगी करो तो पुयंग, जर तुम्ही ददंग म्हणजे लवकर, जर लवकर तुम्ही कर्म केले नाही तर पाप कर्म कधी तुम्हाला घेरून घेतील, तुम्हाला कधी ते तुम्हाला घेरणं म्हणजे ते कधी तुमच्यामध्ये हावी होतील हे तुम्हाला पताही चालणार नाही. म्हणून चांगलं कर्म करण्यासाठी वेळ गमावू नका. हा एक वेळा असंच म्हणतात की बुद्धाच्या काळाची गोष्ट आहे, दोन व्यापारी जात होते रस्त्याने, तर एक व्यापारी काय म्हणतो, तर आज आपल्याला बुद्ध आले आहे, बुद्धाचं प्रवचन ऐकू आपण. दुसरा काय म्हणतो, ठीक आहे ऐकासाठी निघाले, पण रस्त्यामध्ये दारूची भट्टी भेटली,
दारूची भट्टी दिसली तर दुसरा माणूस, दुसरा काय म्हणतो व्यापारी, अरे थोडीशी भट्टी आहे लागली आहे, थोडं दोन दोन घोट पिऊन घेऊ आपण, आता काय होते थोडीशी दारू पिऊन घेऊ. तर तो पहिला म्हणते, नाही मित्र, आपण कशासाठी जात आहे, आपण चांगलं कर्म करण्यासाठी जात आहे, आपण प्रवचन आहे, बुद्ध बुद्ध आले आहेत, बुद्धाचं प्रवचन ऐकण्यासाठी जात आहे. अरे तो काय म्हणतो, काय बुद्ध बुद्ध लावला तू, हा बुद्धाला काय करायचं प्रवचन देणार, त्या राजाला काय सुचलं त्याचं प्रवचन ठेवलं. अरे आपण इथे इथे भट्टी भेटली, आपलं काम भट्टी, थोडंसं दारू पिऊन थोडंसं ताज ताजेतवाने हो जाऊन, हं पण हा काय म्हणतो, नाही मित्र आपण तर नाही जाणार, मी नाही जाणार, तुम्ही नको जाऊ, आज आपण नंतर देव दारू पिण्याचे पुष्कळ दिवस आहेत. परंतु हा मानत नाही, पण तू चाल माझ्या बरोबर. तो म्हणते, नाही तू चाल माझ्या बरोबर. तर शेवटी म्हणते, तुला जायचं तिथे जा, पण मी तर बुद्धाकडे जाईल प्रवचन ऐकण्यासाठी. आणि म्हणून तो एक बुद्धाकडे गेला प्रवचन ऐकण्यासाठी, आणि हा दारू भट्टीमध्ये गेला. तर हा बुद्धाकडे प्रवचन ऐकून खूप आनंदित झाला. आणि असं म्हणतात की दुसऱ्या दिवशी तो व्यापारासाठी गेला, तर तिथे त्या राजा मधला राजा मरण पावला होता, आणि त्याने एक घोडा सोडला होता. हा घोडा ज्याच्या समोर उभा राहील त्याला तो राजा बनवणार, त्या गाव त्या नगरीचे लोक. तर हा घोडा या व्यापाऱ्याच्या पायाजवळ उभा राहिला, दोन्ही पाय खाली असून प्रणाम करायला लागला, तर त्याला राजा बनवलं, हा राजा झाला. आणि इकडे काय झालं, हा भट्टीमध्ये गेला, पेत राहिला, पेत राहिला, रात्र काळोखी होती, अंधार रात्र होती, आणि पिऊन निघाला रस्त्यानं, त्या रस्त्यात पडला बेहोश होऊन, आणि त्याच्यावर गाडी बैलगाडी आज निघून गेली, तो मरण पावला. म्हणूनच बुद्ध काय म्हणतात, अभित्तरेत कल्याणे, हा एकाचा हसर काय झाला, एक दुर्गतीला गेला आणि एक सुगतीकडे गेला, सुखाकडे गेला. म्हणजेच हा परिणाम इथे आपण तत्काळ परिणाम पाहत आहोत. आणि इथे याला जो म्हणतात आपण जे अभितरेत कल्याणे, म्हणून आपल्याला वेळ गमावला तर आपणही त्या पापामध्ये कधी, कारण ते चांगल्या रस्त्याने जाणार होते, बुद्धाकडे जात होते, परंतु एकाचं मन काय झालं, विचलित झालं. म्हणून देरी म्हणजे उशीर करू नका, लवकरात लवकर तुम्हाला जे करायचं आहे. मग आपण काय करतो, आपण धम्मवर्ग म्हटलं किंवा धम्मशिबिर म्हटलं तर आपण हो हो म्हणतो, वेळेवरच आपण काय करतो, अरे मला हे काम आलेलं आहे, मला ते काम आलेलं आहे, अशासारखं आम काम करून आपण टाळणटोळ करतो आणि धम्मवर्गात जात नाही, आणि मग पाहतो किंवा शिबिरात जात नाही. मग अशा वेळेस काय होतं, कधी कधी आपला ऍक्सिडेंट होते पताही चालत, आणि आपण म्हणतो अरे माझा ऍक्सिडेंट झाला. अरे तू जर शिबिरात गेला असता तुझा ऍक्सिडेंट झाला असतं का, हा पण समजतच नाही. कधी कधी आपल्याला असा वेळ होते, म्हणून लवकरात लवकर तुमच्या मनामध्ये विचार आला धम्मवर्गाला जायचं तर पहिलेच प्लॅनिंग करा, मला कोणतंही काम आलं मी धम्मवर्गासाठी 2 तास देणारच आहे. मग घरून निघालो तर कोणाची गोष्ट ऐकणार नाही, मी जाणार म्हणजे जाणार. तर म्हणून याला म्हणतात अहोशी कर्मामध्ये, जे आपण जे कर्म करतो तो तत्काळ जर केले तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. आणि अशा प्रकारे हे जे आदतीय मदतीय पुनरुत्पादन आणि औषधे जे 4 कर्म आहे, याच्यावर तुम्ही वजनदार कर्म जर केले, पूजा केली, हां ध्यान केलं, आचरण केलं, तर याच्यावर ते वजनदार कर्मामुळे तुमचा उद्धार विकास होऊ शकतो. आणि म्हणून बुद्ध इथे इशारा करतात की तुम्ही कोणते कर्म करा, कुशल कर्म सोडून कुशल कर्म करा, है ना. कुशल कर्म केल्याने तुम्हाला त्याचा विकासासाठीच तुमचा विकासच होईल, तुमचा लाभही होईल. आणि म्हणून हे जे कर्म आहेत, हे 5-7 कर्म पहिली पैकी जे हे जे 5 कर्माच्या नंतर जे 6वं कर्म आहे त्याला म्हणतात प्रतिरोधक कर्म. प्रतिरोधक कर्म म्हणजे काय, वजनदार कर्म मी नंतर सांगणार आहे शेवटी. प्रतिरोधक कर्म म्हणजे काय, तर प्रतिरोधक कर्म म्हणजे आपण जर समजा आपण टीके लावतो, आजकाल पण आपला कोरोनाचा टीका आलेला आहे, म्हणजे ह्या कशासाठी लावतो की आपल्याला कोरोना ना हो, हां प्लेगचा टीका लावतो प्लेग ना हो, आपण ते BCG टीका लावतो, गलघोटूचा टीका लावतो, मिझल लावतो, हे टीके कशासाठी लावतो आपण, प्रतिरोधात्मक टीके असतात. आणि हे टीके लावल्याने आपण जे येणारी बिमारी आहे त्याच्यावर मात करण्यासाठी, ती बिमारी ना हो म्हणून आपण हे टीके लावतो. अशाच सारखे प्रतिरोधक कर्म जर आपण केले तर येणारे जे बिमारी आपल्यावर ते येणार नाही. म्हणजेच आपल्यामध्ये लोभाची बिमारी आहे, आहे की नाही. मग लोभाची बिमारी आहे तर या लोभावर आपल्याला दाना जर दानाचा जर टीका लावला तर हळूहळू आपल्यामधला तर लोभ आहे, माश्चर्य मुक्षा माय षट मध हे जे 5 उपक्लेश आहे, हळूहळू याच्यावर कार्य करून ते एक जीवन नष्ट होऊ शकतात. म्हणजेच या दानाच्या प्रभावाने, दानाच्या ठिकाणी आपण लोभावर मात करू शकतो. दुसरा आहे द्वेषाची बिमारी आपल्यामध्ये खूप आहे. द्वेषाच्या बिमारीवर जर आपण मैत्रीचा टीका लावला, मैत्री भावनेचा टीका लावला,
तर आपण हळूहळू त्या द्वेषमधून क्रोध उपना प्रदास ईर्ष्या आणि विहिंसा हे जे उपक्लेश आहे या यावर आपण कार्य करू शकतो आणि हे हळूहळू आपल्यामधून नष्ट होऊ शकतात। म्हणजे द्वेषावर जर मात करायची असेल तर आपल्याला मैत्रीचा टीका लावावा लागेल। आणि मग आपण तिसरी बिमारी आपल्यामध्ये खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे संभ्रम। आपल्यामध्ये खूप संभ्रम आहेत, आपण त्याला अज्ञान म्हणतो। आपण चार विपर्यासामध्ये आपण जगतो आणि आपण कुठे ना कुठे आपण तीन जे आपल्यामध्ये बंधन आहेत सत्काय दृष्टी विचिकित्सा आणि शिल्वर परामर्श यामध्ये कुठे ना कुठे आपण अडथळ्यामध्ये इथे याच्यामध्ये आपण त्या बंधनामध्ये फसलेलो आहोत। तर या अज्ञानावर या संभ्रमणावर जो टीका आहे त्याला म्हणतात प्रज्ञाचा टीका। आणि हा ह्या प्रज्ञेचा टीका आपल्याला आनापान सतीमधून मिळू शकतो। तर हे जे सर्व टीके आहेत हे त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या केंद्रावर आपल्याला उपलब्ध आहेत। तर जिथे जिथे ज्यांना ज्यांना जी जी बिमारी आहे त्या बिमारीवर कार्य करण्यासाठी त्रिरत्न बौद्ध महासंघ यांनी हे हॉस्पिटल उघडलेले आहेत। तिथे जाऊन जर आपण हे टीकाचा जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं आणि हे टीके जर लावले तर निश्चितच प्रज्ञा विकसित करण्यासाठी आनापान सती आहे, मैत्री विकसित करण्यासाठी मित्ता भावना आहे आणि लोभ आदीवर विचार करण्यासाठी दानाचा टीका आहे। अशा प्रकारे अहंकार जो आपल्यामध्ये त्याच्यावरही टीका आहे त्याला म्हणतात सहा धातूचं ध्यान। अशा प्रकारे आपलं धीरे धीरे याच्यावर टीके आहेत। म्हणून महत्वाचे की आपल्याला प्रतिरोधक कर्म जर आपण करायचे आहे तर दान हे प्रतिरोधक कर्म आहे आणि मैत्री हे प्रतिरोधक कर्म आहे। तर दान शील करुणा ज्याला म्हणतो आहे ना त्याग है ना त्या दान पारमिता म्हणतो शील शांती समाधी म्हणजे काय म्हणतो आपण दान शील शांती है ना वीर्य समाधी प्रज्ञा ह्या ज्या आहेत ह्या हे टीके जर आपण लावले तर निश्चित आपल्यामधले जे बिमारी आहेत त्या दूर होऊ शकतात। आणि शेवटचं जे आहे विनाशकारी कर्म। विनाशकारी कर्म म्हणजेच विनाशकारी म्हणजे हे विनाश करणारं कर्म आहे। तर विनाश कशाचा करता हे अकुशलाचा विनाश करतो। अकुशल म्हणजे काय तर जे जे काही आपल्यामध्ये विकार आहेत अकुशल आहे ते अकुशल कर्मावर जर कार्य करायचं असेल तर विनाशकारी कर्म करायला पाहिजे। तर विनाशकारी कर्म म्हणजे चांगलेच कर्म आहेत परंतु ते मजबूत कर्म आहेत। हे विनाशकारी कर्म केले तर आपल्यामध्ये ज्या ज्या काही विकार आहेत जे जे काही अकुशल आहे तर ते हळूहळू हळूहळू नष्ट होईल। तर विनाशकारी कर्माचं नाव आहे पंचशील। आणि हे पंचशील फार महत्वाचं आहे। जर आपण पंचशीलाचं पालन करू तर जेव्हा आपण म्हणतो मैत्रीपूर्ण कर्म करून किंवा मुक्त हस्ते दान करून शांती संतुष्ट साधेपणाचं पालन करून नित्य सत्य बोलून आणि स्मृती ठेवून नाही का प्रदीप्त ठेवून हे जर आपण कर्म केले सकारात्मक तर हे विनाशकारी कर्म आहेत। आणि ह्या सर्वावरती दवा आहे। ते म्हणतात ना धम्म हा नवा नवा तर हे दवा आहे त्याच्यावर। हे विनाशकारी कर्म याला पंचशील आहे मग दहाशील आहे मग आर्य अष्टांगिक मार्ग आहे मग दहा पारामिता आहेत। या प्रकारे सद्गुणांचा शील सद्गुण पारामिताचा जो मार्ग आहे अष्टांगिक मार्ग आहे हे जे आहे विनाशकारी कर्म आहेत। आणि हे जर आपण हे जर कर्म आपल्याला मिळत असतील तर याच्यासाठी आपल्याला केंद्रामध्ये जावं लागेल। त्या जिथे जिथे केंद्र आहेत त्रिरत्न बौद्ध महासंघाचे तिथे इथे यावर कसं ट्रेनिंग घ्यायचं कसं प्रशिक्षवायचं हे तिथं धम्मचारीगण किंवा धम्ममित्र आहेत ते तिथे देऊ शकतात। आणि म्हणून फार फार पुण्यांकन करायचं आहे तर आपल्याला पुण्यांकन कोणाचं करायचं आहे पूज्य भंते उर्गेन संघ रक्षिता हे मोठे डॉक्टर होते। त्या डॉक्टरांनी आणखीन हे सर्व डॉक्टर निर्माण केले आहेत आणि जिथे तिथे हे लस लावण्याची व्यवस्था केलेली आहे। तर आपण जर हे असे चार मुद्दे आपल्याकडे आहे तर याला म्हणतात चार मुद्दे। म्हणजे पहिलं कुशल कर्म। कुशल कर्म म्हणजे वजनदार आहे। तर वजनदार कर्म काय आहे कुशल मध्ये वजनदार कर्म आणि अकुशल मध्ये वजनदार कर्म त्याला मर्डर म्हणतात त्याला खून करणे वगैरे बाकी सर्व येतात पण वजनदार कर्म म्हणतात त्याला नाही का। तर असंच वजनदार कर्म कुशल कर्मामध्ये ध्यान आहे। सर्वात मोठं वजनदार कर्म ध्यान। ध्यानातूनच आपण मैत्री भावना निर्माण करू शकतो प्रज्ञा निर्माण करू शकतो मुदिता निर्माण करू शकतो तो करुणा निर्माण करू शकतो आणि इथूनच या ध्यानातून आपण बुद्धत्व प्राप्त करू शकतो। आणि हे निर्माण करण्यासाठी त्याच्या आणखीन वजनदार कर्म जे आचरण आहे ते आपण आचरण करू। म्हणजेच मोठे मोठे कर्म दान करणं हे वजनदार कर्म आहे ना।
आणि अहंकारावर मात करणं म्हणजे सा ध्यान, सा धातूचं ध्यान करणं हे वजनदार कर्म आहे. मैत्री हे फार मोठं कर्म आहे मैत्री. हां, तर यासाठी आपल्याला वजनदार कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपला विकास करू शकू. आणि हे कर्म जर आपल्याला ज्यावेळेस समजायला येतात, बुद्धाने म्हणून या कर्माला ईश्वराच्या जागी ठेवलेला आहे आणि ईश्वराला तिथून विदा केलेला आहे. हां, नाही तर बुद्धाच्या आधी एवढे काही लोक होते. हां, इथले दास आपण काल पाहिले, दासरी किती किती 62 प्रकारचे संप्रदाय, किती त्यांना मस्तक करावे लागले असेल बुद्धांना. आपण त्या बुद्धांच्या कडे जर जीवनाकडे पाहिलं, तर जेव्हा ते बुद्धत्व प्राप्त करतात तर त्यांना किती मस्तक करावे लागले असेल. कारण की हा धम्म पूर्ण अनिश्वरवादी आहे आणि अनिश्वरवादी असून त्या अनिश्वरवाद समजण्यासाठी कितने प्रयत्न करावे लागले असतील. आणि मग हा कर्म सिद्धांत तिथे ठेवला ईश्वराच्या जागी. हां, म्हणजे म्हणतात ना, बिना कारण कोई किसी के विरुद्ध नहीं होता, बिना कारण कोई किसी के विरुद्ध नहीं होता, और रही जाति तो जाति से कोई भी अशुद्ध नहीं होता. अरे कुछ कुछ तो कमियां रह गई होंगी इन धर्मों में, वरना महलों का राजकुमार बुद्ध नहीं होता, महलों का राजकुमार बुद्ध नहीं होता. तर आपल्याला आता संधि मिळाली आहे आणि ती संधि बाबा साहेबांनी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणून हा कर्म सिद्धांत जर आपण लक्षात ठेवला, म्हणून बुद्ध म्हणतात, रट्टपाल सांगतात कोणाला, त्या राजाला, की महाराज तर आपला कोणी मालक नाही, आपला कोणी स्वामी नाही. हा, या संसाराचा कोणीही नियंता नाही, कोणीही रक्षक नाही. तर रक्षस कोण आहे, तर महाराज रक्षक आपले कर्म आहे, रखवाला आपला कर्म आहे. म्हणून कर्म सिद्धांत हा फार महत्वाचा आहे. आणि म्हणून ही जो इथे आपली जी बात, म्हणजे ही गोष्ट जे सांगतात, ते कर्म आपल्याला कसे करायचे आणि कसे नाही करायचे आपल्याला सावध होऊन ऐकलं. काय म्हणतो आपण, काय म्हणतात रट्टपाल महाराजांना, काय म्हणतात, तिसरा धर्म सांगतात, इथे आपलं काहीच नाही, इथे सर्व काही सोडून जाणार आहो. म्हणजेच बघा, आपण काल चार धातूमध्ये पाहिलं, काल पृथ्वी धातू, जल धातू, हे आपली धातू नाही, आपलं माझं, माझी आत्मा, माझं शरीर म्हणतो आपण. तर ते ना माझं शरीर आहे, ना माझी आत्मा आहे, ना मी आहे. मीवर पण आपण काल केलं, परंतु आपण माझं 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 धन, माझी पत्नी, माझा मुलगा, माझा घर, अशा सारखे ज्या माझ्यामध्ये आपण मीपणामध्ये आहो. हां, तर हे काय म्हणतात इथे बुद्ध रट्टपाल सांगतात महाराजांना, महाराज इथे आपलं काहीच नाही, सर्व सोडून जाणार आहे, काहीच नाही. जेव्हा मरतो आपण तर कसे आतो, खाली हात जातो. म्हणून बुत्ता मत्ती धनंग मत्ती इति बालो विहोती अत्ता यत्तन नथी कुत्तो पुत्ता कुत्तो धनंग. हा, कुतो पुत्ता, अरे कहा का पुत्र, हा पुत्र कुठला पुत्र, न कुत्र धन. हा, जर आपण स्वतःही स्वतःचे मालिक नाहीत, जर स्वतःही स्वतःला आपण रक्षक नाहीत, तर मग कुठून पुत्राची रक्षा करणार आहे तुम्ही, कुठून धनाची रक्षा करणार आहे. म्हणून पुत्तामती, परंतु आपल्यामध्ये कायला पुत्तामती, माझा पुत्र, माझा पुत्र, माझा पुत्र. धनंगमती, माझं धन, माझं धन. बुद्ध काय म्हणतात, हे धनही तुमचं नाही आणि पुत्रही तुमचं नाही, तुम्ही स्वतःचे नाही, तर हे धन कुठून ना पुत्र कुठून. हा, म्हणून तुम्हाला माहिती असेल की किती मोठे मोठे असले, धनी असले, ज्ञानी असले, तरी तो आपल्याला वाचू शकत नाही. पटाचाराची कथा आपल्याला माहिती आहे. पटाचारा किती धनी होती, आजचा अंबानी अडाणी तरी त्याच्या पुढे काहीच नाही, एवढा तो श्रेष्ठी. हा, आणि त्या श्रेष्ठीची पुत्री पटाचारा, हा, एवढी धनवान असल्यानंतरही ती आपल्या पतीला वाचू शकली नाही, आपल्या मुलांना वाचू शकली नाही, आपल्या आईबाबाला वाचू शकली नाही, आणि शेवटी ती पागल झाली. त्याला म्हणतात पागल, पागल नागवी, नागवी भटकत होती ती. आणि म्हणून आपण जर पाहिलं आपलं जीवन, तर त्या पटाचाराचं जीवन जर पाहिलं आपण, तर ती एवढी धनवान असल्यानंतरही ती कोणाची, कुणा आपल्याला वाचू शकली नाही, ना आपल्या पतीला वाचू शकली नाही. म्हणून काही धन आपल्याला वाचवणार नाही. असं म्हणतात की सिकंदर राजा या पृथ्वीला जिंकण्यासाठी निघाला होता. हा, की हे पृथ्वीवर आक्रमण करून सर्व पृथ्वीला जिंकण्याचा त्यानं प्रण केला आणि आपल्या गुरुकडे गेला. त्या सिकंदराचे दोन गुरु होते. एक होता अरस्तु, हा राजनीतिक गुरु होता, आणि आध्यात्मिक गुरु त्याचा डायोनिज. डायोनिज कडे गेला आणि त्याला त्या समुद्राच्या किनाऱ्यावर तो
राहत होता डायोनिस, तिथे गेला आणि त्याला म्हणतो की मला तुम्ही आज्ञा द्या, मला आशीर्वाद द्या की मी हे सर्व पृथ्वीला जिंकून येईल. तर म्हणते पृथ्वी जिंकून काय करशील, नाही मला जिंकायचं आहे. अरे जिंकून काय करशील तू, अगर जिताला विजय प्राप्त करत काय करशील, नाही नाही मला विजय करायचा आहे. तर म्हणतो मी तुला असा आशीर्वाद देत नाही, कारण की तू इतका खूनखराब आ, इतके लोकांना अनाथ करशील, बेसारा करशील, यासाठी तू मला आशीर्वाद मागतोय, मी तुला आशीर्वाद देणार नाही. तो काय म्हणतो काही हरकत नाही, नका देऊ आशीर्वाद, आणि जातो आणि चौथ्या किंवा पाचव्या लढाईमध्ये मारला जातो. तेव्हा तो मरतो, मरायच्या आधी, तेव्हा त्याला मरायच्या आधी तो डॉक्टरला बोलावतो, डॉक्टरचा कॉलर पकडतो, ए डॉक्टर मला वाचव, मला वाचव. डॉक्टर म्हणते नाही सिकंदर तू वाचणार नाही, आता काही क्षणाचा साथी आहेस तू, मी नाही वाचू शकत. त्याचं कॉलर पकडून वाचव वाचव, मी तुला अर्ध राज्य देतो, तू चिंता नको करू पैशाची, तू अर्ध राज्य घे पण मला वाचव, तू तू पूर्णचं पूर्ण राज्य दे, पूर्णचं पूर्ण राज्य दे तू, पण मी तुला वाचू शकणार नाही, कारण तू काही क्षणाचा साथी आहे. आणि मग त्याला वाटतं की आता ते अहंकार बघा, आता कॉलर पकडतो, अहंकार आहे त्याच्यामध्ये, तोपर्यंत गोळी लागली इकडे मरण्यासाठी तयार आहे, तरी पण तो कॉलर पकडतो. मग त्याला समजतात, मग त्याचा अहंकार तुटला, सोडलं त्यानं मग ते, कारण की त्याला वाटलं की आता मी वाचू शकणार नाही. तर मग काय म्हणतो सेनापतीला बोलावून, सेनापती जेव्हा मी मरीन तर आणखीन डॉक्टरला एक विचारतो की डॉक्टर कमीत कमी माझ्या आईला माझ्या भेटायचं आहे, माझ्या मातेचं मला दर्शन करायचं आहे. डॉक्टर म्हणतो तुझ्या आईचंही दर्शन होऊ शकत नाही, कारण तिथपर्यंत तू जाऊ शकत नाही, कारण तू काही क्षणाचा साथी आहे. तेव्हा सेनापतीला बोलावून सिकंदर काय म्हणतो, सेनापती जेव्हा मी इथून मेल्यानंतर माझं जे अर्थी आहे हे असे हात सोडून असे हात लंबे करून माझ्या त्या अर्थीवर ठेवा असे असे, आणि सर्व नगर भ्रमण करा. कोणी विचारून असे हात का ठेवले तर सांगायचं की एवढा मोठा राजा, एवढा काही बादशाह, सारं म्हणजे सारं वैभव प्राप्त करणारा, तो पण आता खाली हात जात आहे, म्हणून हा एक संदेश द्या. यासाठी आपण जे धन आहे किंवा काही किती मोठा राजा असला तरी आपण आपण वाचू शकत नाही, आपल्याला धन वाचू शकत नाही, आपलं पद आपल्याला वाचू शकत नाही, तरी पण आपण माझं पद, हा मी सचिव असलो पाहिजे, मी अध्यक्ष असलो पाहिजे, मीच कोषाध्यक्ष असलो पाहिजे, मीच प्रवचन दिलं पाहिजे, मीच सारं काम केलं पाहिजे, दुसऱ्यांना केलंच नाही पाहिजे, आणि दुसऱ्याला कळलं तर त्याला काढून टाकायचं, अशा सारखे आपले डावपेच चालतात. हे डावपेच का चालतात, कारण की आपण कर्म समजत नाही, आणि कर्म नाही समजलं, आणि मग आपण ज्यावेळेस मरायची वेळ येते त्यावेळेस आपल्याला समजायला येतं की मी काय केलं, आणि म्हणून आपलं काहीच नाही तरी आपण अहंकारामध्ये राहतो. म्हणून बुद्ध इथे इशारा करतात, काय करतात की आपलं इथे काहीच नाही, आणि म्हणून जे काही सोडून जाणार आहो ते सर्व काही इथेच सोडून जाणार, आपण काही बरोबर घेऊन जाणार नाही, की आपण धन कमावलं ते घेऊन जाणार नाही, आणि शेवटी एक वर्षानंतर या दोन वर्षानंतर तुम्हाला कोणी विचारणारही नाही. हा घरचे लोक जर कोणी मरण माझे वडील मेले, आता वडील माझे मेले किती वर्ष झाले मी मला आठवण येत नाही, हा मी मेल्यानंतर माझे मुलगा एखाद वर्ष दोन वर्ष लक्ष देतील, अशा सारखं जीवन आपल्याला आपली आपली स्मृती राहत नाही, आपल्या परिवारांची स्मृती राहत नाही, तर आपण दूरची गोष्ट कुठं करायची. म्हणून आपल्याला हा घमंड सोडला पाहिजे, आणि गर्व म्हणजे अहंकार सोडला पाहिजे, आणि आपले घरचे भांडण, आपल्या कुटुंबातील जे भांडण आहे त्यांना आपण मिटवले पाहिजे आणि कुशल कर्म केले पाहिजे. आपण आपल्या समाजाचे भांडण, आपले कलह सोडवले पाहिजे आणि तिथं कुशल कर्म केले पाहिजे, तेव्हाच आपण देशाची उन्नती करू शकतो. आणि हा जो जो आपल्यामध्ये जो देश आहे, हा देश कसा काय करतो काम करतो उद्या आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि उद्या आपण जे काही शेवटचा जो धर्म आहे याच्यातले काही बाबी सुटलेले आहेत आपले, म्हणजेच आपण ते पूर्ण करू. आणि आता मला वाटते वेळ झालेला आहे, आणि तुम्ही कर्मसिद्धांत ऐकून घेतलेला आहे, तर त्या कर्मावर चिंतन करा, आणि आपल्याला काय करायचं काय नाही करायचं कसं करायचं, बुद्धाचा खूप चांगला संदेश आहे. बाबासाहेबांनी आपल्याला एवढी चांगली संधी दिलेली आहे, कारण आपल्याला रस्ता मिळाला आहे, कर्मातून आपल्याला कुशल कर्माकडे जाण्याचा रस्ता मिळालेला आहे. आणि कर्मसिद्धांच्या नंतर आपल्याला हे पण समजलं आहे की आपलं जीवन इथं राहणार नाही. तर जेव्हा हे कळतं थोडीशी प्रज्ञा निर्माण होते, तर आपण आपल्यापच म्हणतो की मैं चलता गया और रास्ते मिलते गए, हा मैं चलता गया और रास्ते मिलते गए, फिर रास्ते के काटे भी फूल बनकर खिलते गए. ये कोई चमत्कार नहीं, ये कोई जादू नहीं, धम्म का प्रभाव है.
वरना इसी रास्ते से लाखों लाखों फिसलते गए। म्हणून आपण कुशल कर्म कराल तर निश्चित आपला रास्ता आपली मंजिल पूर्ण होऊ शकते। कारण बाबासाहेबांनी आपल्याला एवढा चांगला आपलं सर्व काही त्यांनी काय केलं आपल्यासाठी, सर्वच आपल्यासाठी सोडून दिलं त्यांनी। हां, त्यांचे पत्नी, त्यांचे मुलं, हां राजरतन, रमेश, इंदू, गंगाधर या चार चार संतान त्यांनी गमावली। आपण त्यांचा इतिहास माहिती आहे, मी इतिहास दोहरणार नाही। म्हणून म्हणून म्हणतात की आमच्यासाठी हमारे लिए रात तो काली थी ही मगर दिन भी काला था। हमारे लिए रातें तो काली थी ही मगर दिन भी काला था। अगर भीम जैसा सूरज न आता तो उजाला ना होता। अरे संविधान देकर अधिकार दे गया सब हमें, वरना हमारे लिए आज भी स्कूलों में लगा ताला होता। हाँ, आपकी दशा होते है, इधर देखो उधर देखो, भीम अकला बैठा पाठशाला में, ताने मारते और छेड़ते भीम को पाठशाला में। टीचर कहता क्यों आया तू यहाँ पाठशाला में, पढ़ लिख कर क्या करेगा तू यहाँ पाठशाला में, तेरे बस की बात नहीं पढ़ना पाठशाला में। अरे शूद्र है तू, शूद्र रहेगा मत आना पाठशाला में, परंतु मत आना पाठशाला में, तू शाळेमध्ये येऊ नको, म्हणून बाहेर बसून बाबासाहेब शिकले आणि एवढे शिकले की या विश्वामध्ये त्यांच्या इथं कोणी शिक्षण घेतलं नाही। अशा त्या बाबासाहेबांचे आम्ही संतान आहोत, अशा त्या बाबासाहेबांचे आम्ही अनुयायी आहोत। आणि म्हणून जर काही आपण करायचं कर्म करायचं असेल तर निश्चित कुशल कर्म करून आपण धम्माचा प्रचार करू शकतो, धम्मासाठी आपण आपला वेळ देऊ शकतो। आणि असं जर आपण केलं तर निश्चितच आपण बाबासाहेबांचं काहीतरी काम पूरं करू शकतो। हा, म्हणूनच आपल्याला ते म्हणतात ना, शाई शाई से लिखे हुए पन्ने कभी कोरे नहीं होते, शाई से लिखे हुए पन्ने कभी कोरे नहीं होते, मेहनत दर मेहनत करने वालों के सपने कभी अधूरे नहीं होते। तर आपल्याला हे पूर्ण करण्यासाठी जर आपण सरसावलो पुढे आणि धम्माच्या गतीनं जर आपण धम्माकडे जर आपण वाटचाल केली तर निश्चितच आपली मंजिल, म्हणजे तो रट्टपाल सांगत आहे राजाला, त्याप्रमाणे आपणही रट्टपालच आहोत किंवा आपण राजा आहोत, नाही का? आपण राजा आहोत आणि रट्टपाल आपल्याला सांगत आहेत, आणि राजासारखं जर आपण समजलो तर निश्चितच आपण या देशाचा विकास करू शकतो। तर आज मी माझ्या वाणीतून सांगण्याचा प्रयत्न केला कर्म, आणि आपलं काहीच नाही याच्यावर थोडासा प्रकट टाकण्याचा प्रयत्न केला, काही सुटला उद्या पाहू।